काल रात्री पोचलो माझ्या गावी, जास्तीत जास्त 8:30 वाजलेले तेव्हा मी पोचलो आणि मग थोडा जेवलो बिवलो आणि झोपून गेलो डायरेक्ट. आणि आता आलो जरा फिरायला गावात, तर बघूया आता काय दिसतं आणि काय नाही ते. तर मी रस्त्यात चालतो आहे, हा माझ्याबरोबर आहे आणि ते समोर डोंगर आहे, आता पुढे जातो आम्ही आणि दाखवतो कसं काय आहे ते. इथे पण पूर्ण रानच आहे, म्हणजे जंगल आहे पूर्ण साईडला. आणि हे घर आहे, इथे नेटवर्क भेटतो आमच्या गावात, म्हणजे नेट चालतं. नेटवर्क थोडाफार भेटतो कॉलिंग बिलिंग करण्यासाठी तरी. आता पुढे जाऊया आणि बघूया नदीच्या इथे आपण चाललो आता. आपण आता नदीच्या इथे जातोय. इथे 3 फाटे फुटतात नदीला. हे कुठचा वाट बोलतात रे, याला मला विसरलो मी. हे बघा पुढे पूर्ण नदी आणि पुढे एक ब्रिज आहे, तिथे खूप माणसं उभी आहेत. मम्मी तिथे नाही गेलो. इथे इथे साफ पाणी आहे, तिथे घाण पाणी आहे बघा. आणि हे डोंगर आहेत ते दिसत नाही कारण की धुकं आलेत वरती. तर ही आहे नदी आमची आणि वरती डोंगर आहेत, डोंगर दिसत नाहीत कारण की धुकं जमलेत वरती. तर ते उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवतो कशी वरती डोंगर आहेत आणि बघूया, ट्राय करूया डोंगरावरती पण जायचं. त्याला विचार या, याला असं हाईट आहेत जास्तीत जास्त. तुम्ही बघायला गेलात तर इथे सिंधुदुर्गचा डोंगर आहे हा, आणि त्या साईडला पूर्ण डुक पण इथे आता फॉग आहे पूर्ण. तेव्हा इथे जसं डोंगर आहे ना हे, तसं इथे बी डोंगर आहे अशी साईडला पूर्ण. हे इथे छोटावाला दिसतंय पण अशी अशी मोठी खूप आहेत. कमीत कमी तुम्हाला इथे 3 ते 4 वॉटरफॉल दिसतील. हां, त्या पण उद्या बघूया अगर गेलो तर वरती. ठीक आहे, बाय. Oh,
तर आता मित्रांनो रात्रीची वेळ आहे, मस्त भजन बिजन मस्त आम्ही आता करून आलो आहे. आता परत एक तिथे भजन आहे, तुम्हाला थोडाफार आवाज येत असेल, फ्लॅश मार ना. आता तिथे भजन आहे तर आता तिथे जातो आहे. तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो थोडंफार काय करतात कोकणात आणि कशी मजा असते कोकणात. Hari bhajani, mora na to tani, aya tare bauli.